शेवगाव पाथर्डी तालुक्यात दुष्काळ स्थिती गंभीर आहे. शेतकरी कोलमडून गेला पाहिजे ही सत्ताधाऱ्यांची नीती आहे. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नसून ते झोपलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आमदार मोनिका राजळे आणि माजी आमदार राजीव राजळे यांचे नाव न घेता केली. केदारेश्वर साखर कारखाना निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल प्रताप ढाकणे आणि नवनिर्वाचित संचालकांचा पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी घुले अध्यक्षपदावरून बोलत होते. व्यासपीठावर प्रताप ढाकणे, बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाट, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, जिल्हा सरचिटणीस बंडू बोरुडे, नगरसेवक संजय भागवत, चांद मनियार, माधवराव काटे होते. घुले म्हणाले, कारखानदारी चालवणे सद्यस्थितीत अत्यंत जिकिरीचे झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी केदारेश्वर सुरू केला. स्वर्गवासी मारुतराव घुले यांनी त्यांना मदत केली. सहकार टिकला पाहिजे हे त्यांचे उद्दिष्ट होते. केदारेश्वर आणि ज्ञानेश्वर हे कारखाने एक आहेत. मारुतराव घुले आणि बबनराव ढाकणे यांनी सहकारात एकत्र काम केले. आता मी आणि प्रतापराव एकत्र काम करीत आहोत आणि करीत राहू. यापुढे शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रशेखर घुले आणि मी पूर्वी निरनिराळ्या पक्षात होतो, परंतु सहकारात आम्ही कधीही राजकारण केले नाही. शासनाने सध्या झोपेचे सोंग घेतले असून त्यांना जागे करावे असे आवाहन ढाकणे यांनी केले. कार्यक्रमास केदारेश्वर साखर कारखाना आणि बाजार समितीचे संचालक संस्थांचे पदाधिकारी हजर होते. मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी.